कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरंच काही घडतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी परवा कर्जतमध्ये त्यांच्या पक्षाच्या चिंतन शिबिरामध्ये ज्या प्रकारचं घणाघाती भाषण केलं त्यानंतर चित्र बऱ्यापैकी बदललं आणि हे नक्की काय सुरू आहे असं अनेकांना वाटलं अजित पवारांचं अगदी प्रदीर्घ असं भाषण त्या भाषणामध्ये अजित पवारांचा असणारा आत्मविश्वास त्यांचा टोन त्यांची देहबोली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी थेटपणे शरद पवारांवर टीका केली आणि काही कथित गौप्यस्फोट केले गौप्य त्या गौप्यस्फोटांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गौप्यस्फोट असा होता की मुळामध्ये सरकारमध्ये मी जाणार आहे सहभागी होणार आहे असं मी शरद पवारांना सांगितलं होतं शरद पवारांची परवानगी होती त्यांचा सल्ला होता एवढंच नाही तू सरकारमध्ये सहभागी हो आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं मला शरद पवार म्हणाले असं विधान केल्यामुळे एकदमच खळबळ उडाली की नक्की काय घडलं होतं आणि त्यानंतर मग पुन्हा बरंच काही सुरू झालं त्याला शरद पवारांनी पुण्यामध्ये उत्तर दिलं पत्रकार परिषद घेतली आणि थेटपणे सांगितलं की याला काही अर्थ नाही आहे अशा गोष्टींना मी महत्त्व देत नाही अजित पवारांच्या आरोपांना काही महत्त्व नाही उलट पक्ष त्यांनी असं सांगितलं की मुळामध्ये असं काही ठरलेलं नव्हतं भाजपसोबत जाणार नाही अशी माझी भूमिका सुरुवातीपासून होती ती आजही आहे आणि भाजपसोबत मी जाणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे त्यामुळे मी असा कुठलाही सल्ला दिला नव्हता माझी परवानगी नव्हती पहाटेचा शपथविधी असो किंवा आत्ताचा निर्णय असो या दोन्ही निर्णयामध्ये माझा काहीही संबंध नव्हता माझा पाठिंबा नव्हता वगैरे वगैरे एवढंच नाही प्रफुल्ल पटेल वारंवार असं आहेत म्हणजे जेव्हा अजित पवार गट वेगळा झाला आणि त्यांनी आपला वेगळा मेळावा घेतला तेव्हा त्या ते मेळाव्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं भाषण झालं होतं आणि तेव्हाही प्रफुल्ल पटेल बोलले होते तेव्हा जे बोलले ते आज पुन्हा बोलले प्रफुल्ल पटेल परवा पुन्हा बोलले कर्जतमध्ये तेच म्हणणं त्यांचं की माझ्याकडे बरेच पुरावे आहेत आणि मी पुस्तक लिहिणार आहे शरद पवार त्यांना म्हणाले पुस्तक लिहा ना मग तुमच्या पुस्तकाची मी वाट बघतो आहे पण एक लक्षात घ्या मग पुस्तकामध्ये ईडीवर पण लिहावं लागेल पुस्तकामध्ये पक्ष सोडून जाण्याची वेळ का आली यावर पण लिहावं लागेल वगैरे वगैरे असं बरंच काही घमासानं सुरू आहे मला गंमत अशी वाटते म्हणजे मुळामध्ये अजित पवार जेव्हा जेव्हा आक्रमक होतात तेव्हा काहीतरी भलतंच घडतं तुम्ही गंमत बघा दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर खरं तर भाजप आणि शिवसेना यांनी सरकार स्थापन करावं अशा प्रकारचा कौल होता आणि भाजप आणि शिवसेनेची निवडणूक पूर्व युती होती त्यामुळे भाजप अधिक शिवसेना बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याची सरकार बनवण्याची संधी होती तो कौल दिला होता महाराष्ट्रानं प्रत्यक्षात मात्र जेव्हा निकाल लागला त्याच्यानंतर मात्र भाजप आणि शिवसेना हे एकत्र येणार नाहीत असे एकूण चित्र होतं आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र येऊन सरकार बनवतील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली होती त्या कालावधीमध्ये सरकार जवळपास स्थापन होईल का की होणार नाही अशी सगळी चर्चा होती पण प्रत्यक्षात मात्र या घटक पक्षांचे मतभेद चव्हाट्यावर येत होते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामधला वाद अनेकांनी लिहिलेला आहे स्वतः शरद पवारांच्या पुस्तकात आलेला आहे अनेकांच्या पुस्तकात आहे आणि त्यावेळी अनेकांनी रिपोर्ट पण केलेला आहे त्यामुळे शरद पवार विरुद्ध मल्लिकार्जुन खरगे असं असा वाद होता सरकार स्थापन होईल की नाही अशी चर्चा होती आणि अजित पवारांनी पहाटे जाऊन त्याला पहाटे म्हटलेलं अजित पवारांना आवडत नाही सकाळी तरी देवेंद्र फडणवीसांच्यासोबत शपथविधी केला शपथ घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार असं सगळं झालं त्यासाठी राष्ट्रपती राजवट उठवली गेली हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर ते सरकार ब टिकलं नाही हा मुद्दा वेगळा दोन तीन दिवसामध्ये ते सरकार कोसळलंसुद्धा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अजित पवारांच्या या निर्णयामुळे अजित पवारांनी या प्रकारे पहाटे शपथ घेतल्यामुळे शरद पवार अधिक सक्रिय झाले त्यामुळे तीन दुरावलेले घटक पक्ष की ज्यांच्यामध्ये फार तसं म मतऐक्य नव्हतं किंवा मतभेदच होते ते तिन्ही घटक पक्ष अगदी एकत्र आले आणि एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यानंतर पुन्हा अजित पवार त्या सरकारमध्ये आले व उपमुख्यमंत्री झाले हा मुद्दा वेगळा पण अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे उलट पक्षी बाकीच्या पक्षांचं मनोबल प्रचंड वाढलं म्हणजे मला असं वाटतं अनेकदा की अजित पवारांनी जर पहाटे शपथविधी केला नसता तर कदाचित महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं एवढे त्यांच्यामध्ये मतभेद होते पण अजित पवारांनी तो प्रकार केला पहाटे शपथ घेतली आणि त्यानंतर हा आपल्यावरचा हल्ला आहे असं वाटून सगळेजण ज्या पद्धतीनं एकवटले एकत्र आले आणि मग जे शरद पवार तोपर्यंत सावधगिरीनं पावलं टाकत होते ते शरद पवार ज्या पद्धतीनं उभे राहिले की आता सरकार आम्ही बनवूच आणि मग ते सरकार स्थापन झालं मला असं वाटतं की अजित पवार याच पद्धतीनं आत्ता आक्रमक होत चाललेले आहेत भाजपच्या सोबत ते आहेतच पण ज्या प्रकारची आक्रमकता दिसते आहे ज्या प्रकारची देहबोली दिसते शरद पवारांना थेटपणे ते थे विरोध आहेत थेटपणे मत आहेत त्याचा उलटपक्षी फटका भाजपला बसेल काय आणि शरद पवारांना किंवा शरद पवारांच्या गटाला आणि एकूणच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल का याचाही विचार केला पाहिजे एक साधी गोष्ट आहे की मुळामध्ये भाजपसोबत जायचं ही खेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही लोकांची सुरुवातीपासून होती त्यामध्ये प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल यांचं नाव अगदी पहिल्यांदा घेतलं पाहिजे प्रफुल्ल पटेल हे एरवी प्रचारसभांमध्ये कुठे फारसे नसतात नेतृत्व करताना फार, करता फार कुठे दिसत नाहीत पण जेव्हा निकाल लागतो तेव्हा मात्र सगळ्या त्या व्यवहारामध्ये प्रफुल्ल पटेल अचानकपणे येतात असं अनेकदा पाहिलेलं आहे हे आत्ता नाही दोन हजार चौदामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ऐतिहासिक निवडणूक होती त्यानंतर सगळं चित्र बदललं वातावरण बदललं दोन हजार चौदामध्ये लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला मोदींची लाट होतीच पण तेव्हा शिवसेना हा विरोधामध्ये लढला होता तेव्हा निवडणूक पूर्व युती नव्हती भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष वेगवेगळे लढले निकाल लागला निकाल लागल्यानंतर खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना हे साधारणपणे एकत्र येतील अशी अटकळ होती जरी ते वेगळे लढलेले असते तरीसुद्धा त्यांची युती लोकसभेला होतीच आणि त्यापूर्वी युती होतीच पण प्रत्यक्षात मात्र म असं लगेच झालं नाही पण गंमत बघा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल सुरू होता मतमोजणी सुरू होती आणि मतमोजणी सुरू होती अद्याप अंतिम निकाल येत नव्हता पण कल स्पष्ट होता की भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी पक्ष म्हणून पुढे येणार आहे आणि पण त्याला स्पष्ट बहुमत मिळणार नाही तेव्हा तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी अचानकपणे पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की आमचा भाजपला सरकार बनवण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा असेल हे खरं म्हणजे आवश्यकता नव्हती पण तो पाठिंबा प्रफुल्ल पटेलांनी दिला तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट जो आहे तो प्रामुख्यानं याच प्रकारची भूमिका मांडतो आहे त्यामध्ये ते प्रफुल्ल पटेल आघाडीवर आहेत अजित पवार थेटपणे बोलत नाहीत पण अजित पवारांचाही मुद्दा तोच असतो सुनील तटकरे तेव्हा सोबत होते धनंजय मुंडे हे सगळं झालं दोन हजार चौदाच्या म निवडणुकीनंतर त्यानंतर असं काही घडलं नाही भाजप शिवसेना यांचं सरकार सत्तेमध्ये आलं राष्ट्रवादी काँग्रेस विरोधामध्ये गेली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी फटके बसत गेले राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक महत्त्वाचे नेते हे पक्ष सोडून भाजपसोबत गेले वगैरे वगैरे बरंच काही घडलं दोन हजार सतरामध्ये पुन्हा असा प्रयत्न झाला की आपण भाजपसोबत जाऊया तेव्हाही शरद पवारांनी होकार दिला नाही दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली तेव्हा अजित पवार एकटेच नव्हते हा सगळा जो गट आहे त्या सगळ्यांची इच्छा अशी होती की जे आत्ता केलं ते तेव्हाच करावं अशी त्यांची इच्छा होती आपण भाजपसोबत गेलं पाहिजे आणि पुन्हा दोन हजार बावीसमध्ये प्रयत्न झाला जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडून भाजपसोबत गेले तेव्हाच आपणच बाहेर पडूया किंवा आपणच भाजपसोबत जाऊया असा पण प्रस्ताव लो हो या लोकांनी दिला होता आणि पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये प्रत्यक्ष एक गट गेलाच म्हणजे चौदा सतरा एकोणीस बावीस आणि तेवीस पाचवी वेळ आहे पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे ती मान्यच केली पाहिजे कारण शरद पवारांच्या अनुषंगानं संशयाचं मळप निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो अशावेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणी काहीही म्हटलं तरीसुद्धा प्रत्येक वेळी शरद पवारांनी मात्र भाजपसोबत जाण्याची भूमिका कधीच घेतली कि नाही किंबहुना आपण भाजपसोबत जायचं नाही हेच त्यांनी ठरवलं त्यांची मांडण्याची पद्धत वेगळी असेल भूमिका त्यांची घेण्याची पद्धत वेगळी असेल पण शरद पवार भाजपसोबत कधीही गेले नाहीत उलट पक्षी भाजपला विरोध करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली असंच दिसतं आहे पण या गटाचं मात्र सातत्यानं म्हणणं असं सा होतं की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे आणि ते काही होत नव्हतं अखेर आत्ता दोन हजार तेवीसमध्ये जे त्यांना करायचं होतं ते केलं अजित पवार भाजपसोबत गेले उपमुख्यमंत्री झाले अजित पवारांची गंमत आहे म्हणजे महाराष्ट्राला आत्तापर्यंत आठ उपमुख्यमंत्री मिळाले त्यापैकी पाच वेळा उपमुख्यमंत्री अजित पवारच होते अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत आता गंमत अशी आहे की अजित पवारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तेव्हा जे घडलं म्हणजे मुळामध्ये अजित पवारांना हा निर्णय घ्यायचा होता तशी विचारणा त्यांनी कदाचित केली असेल शरद पवारांना शरद पवारांनी होकार दिला नाही हे खरंच आहे मधल्या कालावधीमध्ये जेव्हा शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन झालं मुंबईमध्ये तेव्हा त्या प्रकाशन समारंभामध्ये शरद पवारांनी अचानकपणे बॉम्ब टाकला त्यांच्या सवयीनुसार तो असा की मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे आणि तेव्हा अचानकपणे मग गोंधळ झाला लोकांनी नाही तुम्ही प अध्यक्षपद सोडता कामा नये आणि तेव्हा लोकांना समजावण्याची जबाबदारी ही अजित पवारांच्यावर होती एक नक्कीच आहे की शरद पवारांच्या राजीनामा देण्याचा निर्णय हा पवार कुटुंबियांनी घेतला होता कारण असं लक्षात आलं की तो जेव्हा निर्णय जाहीर केला शरद पवारांनी तेव्हा शरद पवार प्रतिभाताई पवार सुप्रिया सुळे ही सगळी मंडळी होती याचा अर्थ हा निर्णय कुटुंबाचा होता कार्यकर्ते जेव्हा अस्वस्थ झाले संतप्त झाले शोकाकुल झाले जयंत पाटील रडले वगैरे तेव्हा तेव्हा अजित पवार सगळ्यांना समजावत होते एका अर्थानं डाफरत होते पण सुप्रिया सुद्धा डाफरत होते की नाही हा निर्णय शरद पवारांचा आहे तो आपण घेऊ दिला पाहिजे याचा अर्थ असा की तो निर्णय शरद पवार घेणार सा हे अगोदर ठरलं होतं त्याप्रकारे सगळ्यांना समजावून सांगायचं होतं हे पण ठरलं होतं पण अचानकपणे शरद पवारांनी लोकांच्या सगळ्या त्या संतापामुळे किंवा काय शोकव्याकुळतेमुळे भावनिक आंदोलन आणि उमाळ्यामुळे शरद पवारांनी अचानकपणे तो निर्णय मागे घेतला आणि त्यामध्ये अजित पवार मात्र तोंडावर पडले कारण जणू काही जणू काही शरद पवारांना राजीनामा द्यायला अजित पवारांनीच लावला बाकी लोक रडत आहेत आणि अजित पवार मात्र ठामपणे लोकांना सांगतात की गप्प बस त्यामुळे अजित पवारांच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या हे सगळं सुरू होतं आणि अजित पवार ब गेले भाजपसोबत उपमुख्यमंत्री झाले त्यांच्यासोबत ब नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मग सगळंच एकूण बदललं की काय प्रकारे होणार कारण अजित पवारांच्यासोबत बऱ्यापैकी केडर आहे मोठ्या संख्येनं आमदार आहेत खासदार आहेत शरद पवारांच्यासोबत आमदार खासदारांची संख्या तशी कमी जाता, जाता आहे पण एकूण असं म्हटलं जातं मानलं जातं की शरद पवारांच्यासोबत लोक आहेत आणि लोक माझे सांगाती असं म्हणणारे शरद पवार अद्यापही लोक माझ्यासोबत आहेत असं त्यांना एकूण वाटतं आहे आणि बऱ्यापैकी लोकांची सहानुभूती पण शरद पवारांच्या बाजूने दिसते आहे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे ज्या प्रकारे सध्या वातावरणात बदलून टाकतायत पिंजून आहेत सगळा महाराष्ट्र ते लक्षात घेता एकूण शरद पवारांच्या बाजूनं बऱ्यापैकी जनमत आहे पण अशावेळी अजित पवारांनी चिंतन बैठकीमध्ये चिंतन शिबिरामध्ये ज्या प्रकारची भूमिका घेतली त्या भूमिकेला शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आणि ते उत्तर देताना शरद पवार अत्यंत म सहजपणे खेळकर पद्धतीनं साध्या पद्धतीनं कुठलाही ताण नाही तणाव नाही उलट पक्षी त्यांचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे विनोदबुद्धी आहे अशा प्रकारे शरद पवार बोलत होते आणि सांगत होते त्यामुळे शरद पवार काही म त्यांनी माघार घेतली आहे शरद पवारांना काळजी वाटते असं काही फारसं वाटत नाही उलट पक्षी आता पक्ष साफ झाला आहे संघटना साफ झालेली आहे स्वच्छ झालेली आहे आता नव्या दामाच्या कार्यकर्त्यांना खूप चांगली संधी आहे अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आणि आता पक्ष पुन्हा आपण बांधूया अशा प्रकारे त्यांनी आवाहनसुद्धा केलं हे सगळं सुरू आहे याच्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे तो असा की मुळामध्ये ब अजित पवारांनी एक आणखी गोष्ट जाहीरपणे सांगितली ती अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या आमच्या जागा होत्या म्हणजे जा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा होत्या जा त्या जा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल अजित पवारांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचाच मूळ आहे अशा प्रकारची भूमिका अजित पवारांनी घेतली आणि त्यामध्ये चार जागा लोकसभेच्या आम्ही लढू कुठल्या कुठल्या चार जागा तर आहेत कुठल्या एक बारामती आहे सुप्रिया सुळे जिथे खासदार आहेत रायगड आहे सुनील तटकरे जिथे खासदार आहेत सातारा श्रीनिवास पाटील जिथे खासदार आहेत आणि शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे जिथे खासदार आहेत आता गंमत अशी आहे की या चार जागा आम्ही लढवू असं ते म्हणत आहेत म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीनही जेव्हा एकत्रपणे निवडणूक लढवतील तेव्हा त्या ते चार जागा आम्हाला हव्यात असं त्यांचं म्हणणं आहे आता गंमत अशी आहे की या चारपैकी फक्त एकच जागा ही अजित पवार गटाकडे आहे म्हणजे सुनील तटकरे हे अजित पवारांकडे आहेत बाकी तीनही जागा तीनही खासदार हे शरद पवारांच्या सोबत आहेत सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील डॉक्टर अमोल कोल्हे एक आहे असं की मी मागे उल्लेख केला होता की डॉक्टर अमोल कोल्हे हे अजित पवारांच्यासोबत जातील अशी शक्यता दिसते आहे त्यामुळे शिरूर त्यांना सोपं जाईल साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील आहेत तिकडे त्यांची काय मोर्चेबांधणी असेल ते यथावकाश पाहिलं जाईल आपल्या आबा पाटील जे तिथले आमदार आहेत त्यांचे बंधू तिथे रिंगणामध्ये येऊ शकतात अजित पवारांच्याकडून अशी पण चर्चा आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देऊ अशी भाषा करणं अजित पवारांनी हे फार राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे मुळामध्ये आत्तापर्यंत बारामती हा पवारांचा गड राहिलेला आहे आणि कुठलाही पवार हा बारामती विधानसभा असो हो, किंवा लोकसभा असो कधीही पराभूत झालेला नाही आहे म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार या तिघांनी सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत तिथे अशावेळी बारामतीमधून आम्ही उमेदवार उभा करणार याचा अर्थ असा आहे की सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उमेदवार उभा राहील बारामतीची अवस्था अशी आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शरद पवार विरोधक सुप्रिया सुळे विरोधक असे आमदार आहेत अशावेळी भिस्त असते प्रामुख्यानं ती बारामती विधानसभा मतदारसंघावर बारामतीचे आमदार आहेत अजित पवार आता गंमत असे आहे की अजित पवारांचं बारामतीवरचा एकूण बारामतीवरची पकड ही खूप चांगली आहे मधल्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यातही त्यांनी ती पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली सिद्ध केली विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे अजित पवारांचा वर्चष्मा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांची एकूण भूमिका फार महत्त्वाची मानली जाते महत्त्वाची असते आता खरंच असं झालं आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये कुठला वेगळा उमेदवार देण्याची वेळ आली मला असं वाटत नाही की अजित पवार घरातला उमेदवार देतील म्हणजे सुरेंद्र पवार पार्थ पवार असं कोणी उभं राहील असं काही मला वाटत नाही उलट पक्षी खरं म्हणजे आम्ही कितीही बाकी वेगळे असलो राजकीय भूमिका कितीही वेगळ्या असल्या तरीसुद्धा आमचं घर मात्र एक आहे आणि आम्ही घरात एकत्र आहोत अशा प्रकारचीच भूमिका सातत्यानं अजित पवारांनी मांडली आहे शरद पवारांनी मांडली आहे सुप्रिया सुळे पण पन, साधारणपणे तेच म्हणत असतात अशा वेळी अशा वेळी हे घडणं सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये अजित पवारांनी उमेदवार देणं हे एका अर्थानं गृहकलह फार थेटपणे उभा राहू शकतो तिथे कोण उभं राहील माहिती नाही कांचन कुल या मागच्या वेळच्या उमेदवार होत्या त्यांना उमेदवारी मिळू शकते आणखी काही घडू शकतं पण मुद्दा असा की सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी अजित पवार उभे टाकले तर मात्र हे गृहकलह थेटपणे निवडणुकीच्या रणांगणामध्ये दिसेल असं दिसतंय त्याचा फटका दोघांनाही बसेल अनेकांना असं वाटतं की सत्तेमध्ये कोणी आलं भाजप आलं काँग्रेस आलं महाविकास आघाडी आली राज्यात केंद्रात तरीसुद्धा पवार असणारच सत्तेमध्ये हा पण डाव आहे का किंवा ही खेळी आहे का हा फायदा होईल का की समजा उद्या भाजप सत्तेमध्ये आलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तरीही अजित पवार सत्तेमध्ये असतीलच उद्या कदाचित के राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं तरीही पवार सत्तेमध्ये असतीलच त्यामुळे सत्ता केंद्रात किंवा राज्यात कोणाची काही येईना पण पवार सत्तेमध्ये असतील असा फायदा उलट पक्षी पवारांना होऊ शकतो पण मला स्वतःला असं काही वाटत नाही कारण मुळामध्ये ही काही नोरा कुस्ती सुरू आहे हे फक्त दिखाऊ आहे दिखा देखावा आहे असं काही मला वाटत नाही त्याच्यामध्ये खरोखरच ब हा संघर्ष आहे आणि या संघर्षाचा फायदा होणारच नाही उलट तोटा होईल कारण त्यामुळे पवारांचं बळ जे आहे ते बळ विभागलं जाणार आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे समजा निवडणुकीमध्ये बारामतीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार पराभूत झाले बारामतीच्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे पराभूत झाल्या किंवा त्यांची ताकद कमी झाली तर एका अर्थानं ते पवारांचंच बळ खरं म्हणजे कमी करणार आहे आणि मुळामध्ये हा मुद्दा हा काही पवारांच्या घराचा नाही आहे हा मुद्दा कुठल्या कुटुंबाचा नाही आहे हा मुद्दा आयडिओलॉजीचा आहे हा मुद्दा आदर्शवादाचा आहे आणि तो जर लक्षात घेतला तर मात्र या सगळ्या गोष्टीकडे फार गंभीरपणे पाहिला पाहिजे अजित पवारांची एकूण जी बॉडी लँग्वेज होती देहबोली होती अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील का अशी पण एक चर्चा बऱ्यापैकी सुरू आहे मी आता आपल्याला हे माहिती आहे की एकूणच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा ज्या प्रकारे पुढे आलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना कदाचित जावं लागेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी एक चर्चा अशी एक थिअरी फार मोठ्या प्रमाणामध्ये मांडली जाते त्याला काही फार मोठा आधार आहे असं नाही पण अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं गेलेलं आहे भाजपकडून आणि अजित पवार हा तो चेहरा आहे की जो चेहरा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चालू शकतो एकनाथ शिंदेंपेक्षा सुद्धा अजित पवार मुख्यमंत्री असणं हे सगळ्याच अर्थांनी आणि आता बाकीच्या मराठा आंदोलनाच्या नंतर मराठा मुख्यमंत्री गेले तर दुसरे मराठा मुख्यमंत्रीच आले पाहिजेत त्यामुळे अन्य कोणी पर्याय चालणार नाही आणि मग मराठा मुख्यमंत्री कोण असतील तर अजित पवार असतील अशी पण चर्चा आहे मला आठवतं काही महिन्यांपूर्वी अजित पवारांची मी मुलाखत घेतली होती तेव्हा अजित पवारने हा निर्णय आणखी घेतलेला नव्हता पण तेव्हा अजित पवार मला बोलताना असं म्हणाले त्यांना मी असं विचारलं की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याचा आत्ता पश्चाताप होतो त्रास होतो जुनी एखादी गोष्ट ते म्हणजे दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये विधानसभा निवडणूक झाली खरं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि स्थापनेनंतर लगेच तो सरकारमध्ये गेला त्यामुळे सत्तेचा चमचा तोंडात घेऊनच हा पक्ष जन्माला आला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही निवडणुकीनंतर युती केली आणि सरकार स्थापन केलं त्यामुळे तेव्हा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होता काँग्रेसच्या जागाही जास्त होत्या पण दोन हजार चारमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा एकाहत्तर होत्या आणि काँग्रेसकडे एकोणसत्तर आमदार होते त्यामुळे स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुखांना मिळालं काँग्रेसच्या खरं म्हणजे विलासराव देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये फार सख्य होतं असं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद घ्यायचं नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली अजित पवारांनी त्याचा उल्लेख केला आणि तेव्हा आमचं मुख्यमंत्रीपद गेलं अजित पवारांची अशी अपेक्षा असावी की दोन हजार चारमध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर अजित पवार तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते पण ते मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलं नाही आणि ती सगळ्यात मोठी चूक होती ती सल आहे की आपण मुख्यमंत्री झालो नाही ही सर अजित पवारांची प्रचंड आहे आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे चार चार पाच पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले तरी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना भाजपनं कदाचित तो शब्द दिला आहे का हे बघायला पाहिजे पण त्यांची एकूण बॉडी लँग्वेज एकूण देहबोली एकूण आत्मविश्वास मात्र वेगळा होता पक्ष काहीतरी आता आपण नव्यानं बांधतो आहे केडर नव्यानं उभं करतो आहे खरं म्हणजे अजित पवार हे तसे पक्षबांधणी करणारे नेते नव्हेत अजित पवार हे कुठल्याही एका पदावर आल्यानंतर गव्हर्नन्स करणारे नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून अजित पवार फार उत्तम पद्धतीनं काम करतात हे अगदी खरं आहे पण पौर, त्याचवेळी अजित पवार अजित पवारांचं वैशिष्ट्य असं आहे की अजित पवार हे पक्षसंघटन किंवा पक्ष केडर बांधणारे नेते आहेत असं काही मानण्याचं अजिबात कारण नाही अशावेळी मात्र चिंतन शिबिरामध्ये कर्जतमध्ये ज्या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली ती भूमिका अशी होती की जणू काही आता नव्यानं मी पक्ष संघटना उभं करतो आहे नव्यानं मी संघटना बांधतो आहे आणि आपल्याला पक्ष उभा करायचा आहे ज्या प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद केला ज्या प्रकारची भूमिका मांडली आणि उलट पक्ष त्यांचे एकूण मांडणी असे असते की शरद पवारांनी यांच्यावर अन्याय केला शरद पवारांनी ऐनवेळी ऐनवेळी धोका दिला शरद पवारांनी ऐनवेळी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे ब काही काही केलंच नाही त्यामुळे अजित पवारांची उलट पक्षी पंचायत झाली अशा प्रकारची मांडणी ते सातत्यानं करत असतात त्यामुळे शरद पवारांच्या भोवती संशयाचं मळप निर्माण व्हावं आणि अजित पवारांच्याबद्दल सहानुभूती वाढावी असा प्रयत्न अजित पवारांचा असतो तो प्रयत्न त्यांनी परवाही केला आणि एकूणच पक्ष संघटन वाढवत न्यायचं आपल्याला जागा जिंकायच्यात वगैरे वगैरे अशी सगळी त्यांची भूमिका होती आता मुळात गंमत अशी आहे की हे सगळं जरी केलं तरीसुद्धा शरद पवारांनी जे पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारले ते प्रश्न अत्यंत तर्कशुद्ध आहेत शरद पवारांचा मुद्दा असा होता की मुळामध्ये आम्ही निवडणूक लढवली आत्तापर्यंत एवढ्या निवडणुका लढवल्या त्या भाजपच्या विरोधामध्ये लढवल्या आता अचानकपणे भाजपसोबत आम्ही जाणार कसे तुम्ही या प्रकारचा निर्णय घेतला बरं जेव्हा अजित पवारांनी मतं मागितली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर मत मागितलं शरद पवारांच्या नावावर मतं मागितली भाजपच्या विरोधाच्या मुद्द्यावर मतं मागितली आणि अचानकपणे तुम्ही शरद पवारांचा हात सोडता अचानकपणेपणे तुम्ही माझा पक्ष हा वेगळा खरा पक्ष आहे असं म्हणता अचानकपणे तुम्ही भाजप विरोधाची भूमिका पूर्णपणे सोडून देता आणि भाजपसोबत जाता तर हे सगळं जे आहे या सगळ्याला काही अर्थ नाही आहे आणि त्यामुळे यांच्यासोबत मी असणार नाही मी भाजपच्या सोबत जाणार नाही ही शरद पवारांनी घेतलेली भूमिका फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळे शरद पवारांना मिळणारी सहानुभूती कदाचित न नजीकच्या भविष्यामध्ये फार वाढू शकते आणि उलट पक्ष अजित पवारांच्याबद्दलचं मत लोकांचं बदलू शकतं आयडिओलॉजी कुठली का असे ना पण मुळामध्ये या प्रकारची धरसोड वृत्ती करणं म्हणजे इतकी वर्षं तुम्ही भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली इतकी वर्षं तुम्ही एक एका आयडियलॉजीबद्दल बोललात आणि अचानकपणे तुम्ही सगळं सोडून त्याच पक्षासोबत जाणं भाजपसोबत जाणं हे लोकांना फार आवडेल असं काही वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे पहाटे शपथविधी झाला आणि पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसला शिवसेनेला बळ मिळालं ते तिन्ही पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी सरकार सहजपणे स्थापन होऊ शकलं अगदी त्याप्रमाणे आत्ता अजित पवार ज्या प्रकारे आक्रमक होत आहेत त्याचा फायदा कदाचित शरद पवारांनाच होईल का काय होईल आगामी काळात बघितलं पाहिजे पण एक नक्की आहे की आता हा संघर्ष तीव्र झालेला आहे आणि हा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार आहे शेवटी काय होईल ते आपल्याला कळेलच हे पब्लिक आहे हे सब जाणते आहे एनिवे भेटूया